तर विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण शेतीचे हंगाम पाहिले व त्या हंगामामध्ये हंगामानुसार ऋतुमानानुसार शेतकरी कोणकोणती पिकं घेतो ते आपण पाहिले. या पाठात आपण शेतकरी शेतीमध्ये कोणकोणते काम करतो हे आपण पाहणार आहोत. आपल्या शेतातील पीक चांगले यावे, चांगलं उत्पन्न यावं हे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं. पीक चांगले वाढले तर त्यापासून त्याला उत्पन्नही चांगलं मिळतं. भरघोस शेती उत्पन्नासाठी उत्तम जमीन, उत्तम बी बियाणे, खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते. एवढंच करून भागत नाही तर शेतकऱ्याला शेती करत असताना मशागतपूर्व काही कामे करावं लागतात. त्यानंतर मशागत केल्यानंतरची काही कामे करावं लागतात हे करणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर शेतातील आलेलं जे पीक आहे ते पिकांचं संरक्षण त्याला करावं लागतं. आणि हे करत असताना शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण ही सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. ही सर्व प्रक्रिया शेतकऱ्याला केल्यानंतरच आपल्या देशाची जी लोकसंख्या वाढते आहे त्या वाढत असलेल्या लोकसंख्येसाठी सर्व जनतेला, सर्वांना पुरेसं अन्न भागवलं जावं यासाठी आपल्या शेतामध्ये शेतकरी विविध पद्धतीचा अवलंब करतो. शेतीला सुधारित पद्धतीचा वापर करून तो या आपल्या भारत देशाची जी लोकसंख्या वाढत आहे व त्या सर्वांना अन्नाची गरज त्यांची भागली जावी यासाठी हा सगळा उठाठेव हा शेतकरी आपल्या शेतीमध्ये करतो. शेतकऱ्याने केलेलं मेहनत, कष्ट व विविध तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतरच जे काही उत्पन्न येतं त्यावरच आपल्या देशाची ही गरज भागली जाते.